जय हिंद, जय भारत। मित्रांनो, पुन्हा एकदा भारत अकॅडमी आपलं स्वागत आहे। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण तुमच्यासाठी बेसिक गणिताचं लेक्चर या ठिकाणी घेऊन आलो आहोत। बरेच विद्यार्थ्यांची तक्रार असते की सर, रेग्युलर बॅचमध्ये आम्हाला कळत नाही, कारण की ऑफकोर्स मित्रांनो, ज्यावेळेस आपण बेसिक चॅप्टर स्टार्ट करत असतो तर साधारणतः महिन्या दोन महिन्यानंतर जे जुने मुलं आहेत त्यांचं बेसिक तर पक्कं झाले असतं, तर आपले ॲडव्हान्स टॉपिक चालू असताना जे नवीन मुलं आले असतात त्यांना ते समजत नाही। म्हणून आपण हा उपक्रम राबवलेला आहे, डेली सकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत डेली अर्धा तास आपण तुमच्यासाठी बेसिक गणित, गुणाकार भागाकारापासून सविषम संख्या अशा प्रकारचे गणित आपण रोज बिलकुल 8:30 ते 9 वाजेपर्यंत देणार आहोत। त्याच्यानंतर 9 ते 10:30 पर्यंत आपलं ॲडव्हान्स गणित चालेल, किंवा गणिताच्या व्यतिरिक्त बुद्धिमत्ता आपलं टॉपिक चालू शकतो, किंवा मराठी व्याकरण चालू शकतो, म्हणजे आपलं जसं शेड्यूल असेल तसं। मात्र डेली 8:30 ते 9 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त बेसिक गणित। जे विद्यार्थी 5वी ते 10वीचा स्टडी करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर फार महत्त्वाचे आहेत। पालकांनी त्यांच्या मुलांना हे लेक्चर नक्कीच दाखवा। आपलं ॲप्लिकेशनसुद्धा आलेलं आहे प्ले स्टोअरला, भारत करी अकॅडमी नावाने आपले ॲप्लिकेशन आहे, ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन लेक्चर तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकतात। मित्रांनो, मॉर्निंगचं लेक्चर जे आहे ते आपलं रेग्युलर ऑनलाईन चालत असतं, म्हणजे साधारणतः 8:30 वाजेपासून ते 11:30 वाजेपर्यंत आपलं रेग्युलर मॉर्निंगचं लेक्चर चालू असतं। आणि हे जे बेसिक गणिताचं जे लेक्चर आहे 8:30 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंतचं, तर याचा आपण रेग्युलर व्हिडिओसुद्धा आपण तुम्हाला पाठवत असतो। कालचा व्हिडिओ पाठवलेला आहे, तो बघायला विसरू नका मित्रांनो। तर आज आपण या ठिकाणी ऑलरेडी हे काही गणितं झालेले होते, परंतु मला असं वाटलं की विद्यार्थ्यांचे हे गणितं झालेत, परंतु 10-12 दिवसानंतर त्यांना पुन्हा विसर पडतो की स्टेप कशी आली होती, काय आली होती, तर अशा सिच्युएशनला त्यांना विसर नाही पडावा म्हणून आपण स्पेशली व्हिडिओ बनवतो आहे, म्हणजे त्यांना कधीही काही प्रॉब्लेम आला की ते जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओ ते बघू शकतात। ते बघा मित्रांनो, अशा प्रकारचे एक्झाम्पल परीक्षेला विचारले असतात। तर आता बघा, या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत एक्झाम्पल सॉल्व्ह करायला। तर बघा मित्रांनो, उदाहरण आहे 30 नंतरची 15वी समसंख्या सांगा। तर 30 नंतरची 15वी समसंख्या विचारली, तर सिंपल काय करायचं मित्रांनो, इथं आपल्याला काय काय बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। बघा, 30 ही स्वतः समसंख्या आहे आणि आपल्याला विचारली सुद्धा समसंख्या सांगा, तर विचारलेली सुद्धा समसंख्या आहे, कितवी, 15वी। तर 30 ही स्वतः समसंख्या आहे आणि जी पुढची 15वी विचारली आहे ती पण समच विचारली आहे, म्हणजे सम सम। तर अशा सिच्युएशनला फक्त काय करायचं, बघा 30 घेतला आणि 30च्या पुढची 15वी समसंख्या, तर 15 × 30 केलं, 15 × 30, तर 30च्या पुढची जी 15वी समसंख्या आहे ती काय आहे, 60। 15 × 2 काय केलं, 30 केलं, सम सम आल्यामुळे, बरोबर। आता तुम्ही म्हणाल सर दुप्पट काय केलं, कारण की दोन लगतच्या समसंख्यांमध्ये जो गॅप असतो तो गॅप दोनाचा असतो, कितीचा असतो, दोनाचा असतो। आवाज येतोय ऑनलाईन विद्यार्थ्यांना? येतोय का आवाज? ओके, तर बघा 30 नंतरची 15वी समसंख्या आपल्याला या ठिकाणी विचारली होती, तर 30 नंतरची 15वी समसंख्या जी आहे ती 30 घेतला अधिक 15 × 2 काय केलं, 30 केला, बरोबर। आता पुढचं बघा, 31 नंतरची 15वी विषम संख्या विचारली, तर 31 ही स्वतः विषम संख्या आहे आणि जी विचारलेली आहे विषम संख्या सांगा, तर आपल्याला विचारलेली पण कोणती आहे, विषम संख्या, विचारलेली पण कोणती आहे, विषम संख्या। तर इथं काय केलं, सिंपल 31 अधिक 15 × 30, तर उत्तर काय आलं, 61। दुप्पट याकरता करतोय कारण की दोन लगतच्या समसंख्यांमध्ये किंवा दोन लगतच्या विषम संख्यांमध्ये दोनाचा गॅप असतो। फॉर एक्झाम्पल 1, 3, 5, 7, 9, 11 या आपल्या विषम संख्या आहे ज्यांना दोनाने भाग जात नाही, आणि 2, 4, 6,
आठ दहा बारा या सम संख्या आहे ज्यांना दोनाने पूर्ण भाग जातो आणि बाकी शून्य उरते, बरोबर। आता आपण पुढच्या संख्या काढल्या, आता आपल्याला काय करायचं आहे, मागच्या संख्या काढायच्या आहे। बघा या ठिकाणी तीस ही सम संख्या दिली आणि विचारलेली पण कोणती आहे, सम। फक्त फरक एवढा आहे की आता पुढची नाही तर काय काढायची आहे, मागची संख्या काढायची आहे। तर दिलेली संख्या किती आहे, दिलेली संख्या आहे तीस। आता मागची काढण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल, तर नेहमीप्रमाणे दाईन दुने वीस, मात्र हे वीस प्लस न करता काय करायचे, वजा करायचे। तर तीसातून वीस गेले किती आले, दहा। तीसातून वीस गेले किती आले, दहा, बरोबर। आता पुढचं उदाहरण बघा, आपल्याला एकतीस ही संख्या दिली आहे जी काही काय आहे, विषम संख्या आहे। कोणती संख्या आहे, विषम संख्या, आणि विचारलेली पण कोणती आहे, आपल्याला विषम संख्या विचारली। मग एकतीस ही सम संख्या घेतली, आता पुढची नाही तर आपल्याला काय करायची, मागची संख्या शोधायची, म्हणजे आपल्याला मागे जायचं आहे। तर नेहमीच्या पद्धतीने दाय दुने वीस, तर एकतीस मधून वीस गेला किती आला, अकरा। तर जी आहे संख्या आपल्याला शोधायची होती, ती संख्या कोणती आहे, अकरा आहे। तर या सगळ्या उदाहरणांमध्ये एक कॉमन गोष्ट अशी आहे की आपल्याला दिलेली होती सम संख्या, विचारलेली पण आहे सम। इथं दिलेली होती सम संख्या, विचारली पण आहे सम। पुढची विचारली म्हणून अधिक केला, मागची विचारली म्हणून काय केला, वजा केला। इकडे पण बघा, आपल्याला जी संख्या दिली होती ती होती विषम, आणि जी विचारली होती ती पण आहे विषम। पुढची विचारली होती म्हणून काय केला, प्लस केला। इथे पण आपल्याला दिलेली जी संख्या आहे ती आहे विषम, आणि जी विचारलेली संख्या आहे ती पण काय आहे, विषम। मागची विचारली म्हणून काय केला, मायनस केला। सम सम विषम विषम, सम सम विषम विषम, या पद्धतीने। आता जे पुढचे चार एक्झाम्पल मी घेणार आहेत त्या ठिकाणी बघा काय चेंज आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। जे आपले रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात असू द्या, रेग्युलर आपलं 8:30 ते 9 वाजेपर्यंत बेसिक लेक्चर होणार आहे, आणि त्या लेक्चरचा लाईव्ह व्हिडिओसुद्धा या ठिकाणी तयार होतो आहे, जो आपण यूट्यूबला टाकणार आहे। हे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचं बेसिक गणित कच्चं आहे, किंवा जे विद्यार्थी लेट आलेले आहेत, लेट क्लास जॉईन केला आहे त्यांनी, अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं जे रेग्युलर रिझनिंगचं जे लेक्चर आहे शेड्यूलप्रमाणे ते आपलं 9:00 सुरू होणार आहे, बरोबर। तर बघा, तीस नंतरची 15वी आपल्याला विषम संख्या विचारली, तीस नंतरची 15वी विषम संख्या। तर बघा मित्रांनो, आपल्याला दिलेली आहे सम संख्या, दिलेली कोणती संख्या आहे, सम संख्या, आणि मात्र विचारलेली आहे आता विषम संख्या। काय विचारली आपल्याला, विषम, म्हणजे सम विषम, इथं काय झाला, बदल झालेला आहे। तर इथं काय करायचं ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर आता नंतरची म्हणजे पुढची विचारलेली, बरोबर, इथं लक्षात असू द्या, नंतरची शब्द असू शकतो किंवा पुढची शब्द असू शकतो, बरोबर। इथं काय करायचं बघा, दिलेली आपल्याला 30 आणि विचारले 30 नंतरची 15वी विषम संख्या, तर नेहमीप्रमाणे आपण 15 दुने काय केला, दुप्पट केला, 15 दुने 30, तर यांची बेरीज काय आली, 60। पण विचारली होती विषम संख्या आणि 60 ही विषम संख्या नाही, तर अशा सिच्युएशनला इथं काय करायचा, एक मायनस करायला विसरायचं नाही। तर जे आपलं फायनल उत्तर जे आलं ते किती आलं, 59। बघा 59 ही काय आहे, विषम संख्या। हे कधी बघा, एक मायनस किंवा प्लस कधी करायचं ते सांगतो बघा,
समसम असेल विषम विषम असेल तर काही प्लस मायनस करायची गरज नाही. पुढची विचारली दुप्पट करून ॲड करून टाका, मागची विचारली दुप्पट करून वजा करून टाका. मात्र ज्या ठिकाणी सम विषम किंवा विषम सम असेल अशा ठिकाणी प्लस एक किंवा मायनस एक करण्याची गरज आहे. प्लस कुठं करणार आणि मायनस कुठं करणार हे बघायचं आहे. तर मायनस आपल्याला करायचं ज्यावेळेस पुढची विचारली असेल आणि प्लस त्यावेळेस करायचं ज्यावेळेस आपल्याला मागची विचारली असेल. तर आपण हे पहिलं उदाहरण बघितलं ज्यात आपल्याला पुढची विचाराय पुढची संख्या काढायला सांगितली. तर लक्षात असू द्या या ठिकाणी मी काय केलं आहे, मायनस एक केलेलं आहे फायनल. जे आपलं उत्तर आलं होतं 60, जे आपलं उत्तर आलं होतं 60 त्याच्यातून मायनस काय केला, एक केला. ही ट्रिक आहे मित्रांनो. आता पुढचं उदाहरण बघा. या ठिकाणी 31 नंतरची 15वी समसंख्या आपल्याला विचारलेली सांगा सांगितली, नंतरची सांगितली. तर सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात असू द्या आपल्याला जी संख्या दिलेली आहे ती संख्या दिली आहे विषम. कोणती संख्या दिली आहे, विषम. आणि विचारलेली कोणती आपल्याला, विचारलेली आहे आपल्याला सम. बरोबर. तर नेहमीच्या पद्धतीने समविषम किंवा विषम सम आलं म्हणजे प्लस मायनसचा भाग त्या ठिकाणी आलाच. तर बघा दिलेली कोणती आपल्याला 31 आणि नेहमीच्या पद्धतीने 15 × 30 त्यांची बेरीज किती आली, 61. पण 61 ही समसंख्या नाही. आपल्याला विचारलं तर समसंख्या सांगा. 61 ही समसंख्या नाही, आपल्याला विचारलं तर समसंख्या सांगा. तर अशा सिच्युएशनला काय करणार नेहमीच्या पद्धतीने, मायनस 1. म्हणजे आपलं फायनल उत्तर काय आलं, 60. बघा पुढची किंवा नंतरची म्हटलं असेल तर काय करायचं, मायनस 1 करायला विसरायचा नाही. आता बघा पुढचं उदाहरण. या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे कोणती संख्या दिली आहे, समसंख्या दिली आहे. कोणती संख्या दिली आहे, समसंख्या. आणि मात्र विचारलेली कोणती आपल्याला, विचारलेली आहे विषम संख्या. विचारलेली विषम संख्या. मात्र या ठिकाणी बघा पहिले दोन उदाहरणं जे सोडवले तिथं आपल्याला पुढची संख्या विचारली होती. मात्र या ठिकाणी कोणती दिली आहे, मागची. तर पुढची विचारली होती म्हणून मायनस एक केला, मागची विचारलेली म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, प्लस एक करायचं आहे. फायनल कधी प्लस एक करायचं ते सांगतो. बघा आपल्याला दिलेली 30 ही समसंख्या आहे आणि मात्र विचारलेली कोणती आहे, विषम पण मागची. तर इथं काय केला, 10 × 20 10 × 20 काय केला, 20. दोघांची वजाबाकी किती आली, दोघांची वजाबाकी आली 10. मात्र 10 ही विषम संख्या नाही, ती सम आहे. विचारली आपल्याला, विचारली आपल्याला विषम. नेहमीच्या पद्धतीने आपण या ठिकाणी आता काय करणार, मी या ठिकाणी प्लस काय करतो, 1 करतो. प्लस काय केला, 1. म्हणजे आपलं फायनल उत्तर काय आलं, या ठिकाणी फायनल उत्तर आलं 11. हा लक्षामध्ये. आता लास्ट एक्झाम्पल बघा. या ठिकाणी 31च्या मागची 10वी समसंख्या शोधा. बघा दिलेली कोणती आहे, तर दिलेली आपल्याला विषम संख्या दिली. कोणती दिली आहे, विषम संख्या. आणि विचारलेली कोणती आहे आपल्याला, विचारलेली आपल्याला समसंख्या. विचारलेली कोणती आहे आपल्याला, समसंख्या. तर मी इथं काय केला, इथं घेतला 31. नेहमीच्या पद्धतीने 10चं काय केला, दुप्पट. मात्र मागची विचारली म्हणून इथं काय करणार, मायनस करणार. तर दोघांची वजाबाकी किती आली, 11 आली. आता या ठिकाणी प्लस करायचा का मायनस करायचा, त्या ठिकाणी प्लस करायचा, कारण की 11 ही समसंख्या नाही. तर 11 ही समसंख्या नाही म्हणून प्लस काय केला, उत्तर काय आलं, 12 आलं. उत्तर काय आलं, 12. बरोबर. आता हे 8 प्रकारची मी उदाहरणं घेतली. किती प्रकारचे, 8 प्रकारचे. तर 8 प्रकारची उदाहरणं कसे बघा. पहिल्या उदाहरणामध्ये या ठिकाणी समसंख्या दिली होती, विचारली होती समसंख्या पण पुढची, म्हणून मी इथं काय केला, प्लस केला. पुढची विचारली म्हणून प्लस केला. दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेली होती विषम संख्या, विचारलेली पण होती विषम संख्या, म्हणून 15च्या दुप्पट करून आपण काय केले, त्याला पण इथं काय केला,
प्लस केला। उदाहरण नंबर 3 मध्ये काय केलं आपण, इथे पण दिली होती समसंख्या, विचारली होती समसंख्या, फक्त काय विचारली होती मागची, मागची विचारली म्हणून काय केलं इथं मायनस केला। उदाहरण क्रमांक 4 मध्ये दिलेली होती विषम संख्या, विचारली होती विषम संख्या, फक्त मागची, मागची विचारली म्हणून काय केला मायनस केला। तर लक्षात असू द्यायचं, जेव्हा पुढची संख्या विचारली असेल तेव्हा दुप्पट करून प्लस करायचं, जेव्हा मागची संख्या विचारली असेल तेव्हा दुप्पट करून वजा करायचं। आता प्लस एक किंवा मायनस एक कधी करायचं, तर ज्या सिच्युएशनला समविषम किंवा विषम सम अशी कंडिशन आली, बघा या चारही उदाहरणांमध्ये कुठंच तुम्हाला समसम किंवा विषम विषम दिसणार नाही। तर एक ठिकाणी सम, एक ठिकाणी विषम, एक ठिकाणी सम, एक ठिकाणी विषम किंवा एक ठिकाणी विषम, एक ठिकाणी सम, तर अशा सिच्युएशनला प्लस एक मायनस एकचा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी येतोय। तर आता बघा उदाहरण क्रमांक 1 मध्ये दुप्पट करून पुढे मी मायनस काय केलाय एक केलाय, तर दुप्पट तर नेहमीच करतो आपण, दुप्पट केला पुढची संख्या विचारली तुम्ही काय केला प्लस केला, आणि प्लस केल्यानंतर काय केलं एक मायनस केला, एक काय केला मायनस केला, हे का केलं बघा, कारण की मला दिलेली होती समसंख्या आणि विचारली होती विषम संख्या, मग 30 + 30 कायला 60, 60 ही विषम संख्या नाही म्हणून एक काय करून घेतला वजा करून घेतला। तर नेहमी आपल्या पुढची संख्या किंवा नंतरची संख्या काढायला सांगितलं तर वजा एक करायचा, आणि जर मागची संख्या काढायला सांगितलं तर काय करायचा प्लस एक करायचा। ही ट्रिक या ठिकाणी लक्षात असू द्यायची आहे, नसेल समजलं तर पुन्हा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, पुन्हा एकदा मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगेन। अजून काही प्रकारचे या ठिकाणी आपण उदाहरणं या ठिकाणी बघत आहोत, तर बघा आपल्या या ठिकाणी 28 या संख्येनंतरची 15 समसंख्या सांगा असं या ठिकाणी आलेलं आहे। तर आता बघा नेहमीच्या पद्धतीने आपल्याला दिलेली आहे कोणती संख्या समसंख्या, विचारलेली कोणती संख्या समसंख्या, तर इथं सिंपल काय करणार 28 आणि 28 दुप्पट किती आले सांगा, किती आले 30, तर 28 आणि 30 किती आले 58, तर उत्तर काय आलं आपलं या ठिकाणी 58। पुढे बघा 16 52 विषम संख्या सांगा सांगितलेली आहे, तर दिलेली कोणती आपल्याला समसंख्या, विचारलेली कोणती आहे विषम संख्या। तर इथं प्लस 1 मायनस 1 चा कन्सेप्ट या ठिकाणी आला। तर आता विषय पडतो प्लस 1 करायचं का मायनस 1 करायचं, तर नंतरची सांगितली कोणती नंतरची, म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला मायनस 1। तर बघा नेहमीच्या पद्धतीने इथं काय घेतला 16 + 52 काय केला दुप्पट, 52 दुप्पट काय आला 104, तर 16 × 104 किती झाला 120। पण मित्रांनो मला विचारली होती इथं विषम संख्या आणि 120 ही विषम संख्या नाही, तर इथं काय करणार -1, तर -1 केल्यावर इथं काय आली 119 ही संख्या आली, आणि 119 ही काय आहे विषम संख्या आहे। पुन्हा उदाहरण नंबर 1 बघा 45 + 83 ही समसंख्या सांगा, 45 ही स्वतः एक विषम संख्या आहे, 45 ही स्वतः एक विषम संख्या आहे आणि विचारलेली कोणती आपल्याला सम, विचारलेली कोणती आहे सम, म्हणजे पुन्हा इथं प्लस मायनसचा एक कन्सेप्ट आला, पुन्हा नंतरची विचारली म्हणून काय करणार इथं मायनस एक। बघा 45 + 83 दुप्पट किती आली सांगा 166, तर आता यांची काय करणार बेरीज, तर बेरीज बघा कशी करायची 5 × 6 = 11, 11 घेतला 1, हातच्याला गेला 1, एक संचांकांची बेरीज केली हातच्याला गेला 1, पुन्हा दशक संचांकांची बेरीज 4 × 6 = 10, तो हातच्याचा 1 = 11, 11 घेतला 1, पुन्हा हातच्याला गेला 1, आता शतक स्थानी कोण आहे 1 आणि तो आजच्याचा 1, टोटल किती आले 211। मात्र 45 नंतरची 83 समसंख्या मला विचारली होती, पण 211 ही समसंख्या आहे का नाही, तर सिंपल या ठिकाणी काय करणार आपण, सिंपल या ठिकाणी मायनस काय करून टाकणार 1 करून टाकणार।
म्हणजे याचं उत्तर काय आलं 210 बरोबर। आता या ठिकाणी बघा 37 नंतरची 18वी समसंख्या सांगा, तर सांगा दिलेली कोणती संख्या आपल्याला, तर दिलेली आपल्याला विषम संख्या बरोबर, आणि विचारलेली कोणती आहे समसंख्या, विचारलेली कोणती आहे समसंख्या, हे पाहिजे या ठिकाणी विचारली समसंख्या। तर इथं काय करणार 37 आणि 18 दुप्पट किती आले, 18 दुप्पट आले 36, तर 37 आणि 36 केली बेरीज, तर एकक संचांकांची बेरीज झाली बघा 7 × 7 = 13, आजच्याला गेला 1, 3 × 3 = 6, 6 × 1 किती आला 7, 6 × 1 = 7, टोटल झाला 73। बघा 37 नंतरची 18वी समसंख्या शोधायची होती, 37 ही विषम संख्या आहे, विचारली सम, तर दुप्पट करून 73 आला, आणि 73 ही विषम संख्या आहे, पण आपल्याला कोणती शोधायची आहे सम, तर पुन्हा काय करणार -1, 73 मधून 1 गेला किती आला 72। जर मागची शोधायला लावली असती मागची, तर -1 न करता +1 केला असता, आलं लक्षामध्ये। आता बरेच वेळेस या ठिकाणी एक्स पण येऊन जातो कधी कधी, एक्स आला तर घाबरायचं नाही मित्रांनो, बिलकुल घाबरायचं नाही, एक्स आलं तर जी आपली टेक्निक होती तीच वापरायची। बघा b-3 ही समसंख्या आहे, आता बरेच लोक काय विचार करतात की b-3 ही समसंख्या सांगितली आणि हा 3 तर विषम आहे, तर मित्रांनो तुम्ही 3 फोकस नका करू, इथं जर विचारलं संख्या कोणती, तर b-3 ही संख्या आहे आणि समसंख्या आहे, फक्त 3 ही संख्या नाही, इथं स्पष्ट आपल्याला दिलं आहे की b-3 जी आहे ती कोणती संख्या आहे समसंख्या आहे, स्पष्टपणे दिलेलं आहे, म्हणजे b-3 ही काय आहे समसंख्या, आणि त्यानंतरची 16वी कोणती विचारली, त्यानंतरची 16वी समसंख्या विचारली, तर 16 काय करणार, पहा दिलेली समसंख्या आहे आणि विचारलेली पण काय आहे समसंख्या आहे, तर 16 × 32, आता दिलेली सम विचारली सम, इथे +-1 कन्सेप्ट येतच नाही समसम आणि विषम विषम मध्ये, लक्षात असू द्या समसम आणि विषम विषम जर आलं तर +1 नाही -1 नाही काहीच संबंध नाही, फक्त दुप्पट करायचं, पुढची विचारली तर प्लस मागची विचारली तर मायनस, तर दिलेली होती आपल्याला समसंख्या विचारली समसंख्या, तर b-3 ही समसंख्या आहे अधिक 32, 32 कुठं आला 16 × 32 केला आपण, तर आता याला सॉल्व करायचं, तर बघा इथं -3 आहे इथं -32 आहे, तर काय येणार बघा बी आणि 32 × 3 वजाबाकी, तर ती वजाबाकी किती आली 32 × 3 गेले किती आले 29, तर जे आपल्याला उत्तर हवं होतं ते उत्तर काय आलं आपल्याला b+29 हे आपलं आलं आहे उत्तर, बघा एकदम सोपं होतं। पुन्हा पुढे बघा 2y+5 ही विषम संख्या आहे, तर मित्रांनो या ठिकाणी मला जी संख्या दिलेली आहे ती संख्या कोणती आहे, ती संख्या आहे विषम संख्या, 2y+5 ही विषम संख्या आहे, तर त्यानंतरची 28वी समसंख्या सांगायला सांगितले, कोणती 28वी समसंख्या, तर या ठिकाणी -1 आपल्याला करावी लागणार, कारण की या ठिकाणी विषम समचा कन्सेप्ट आलेला आहे, काय आलेला आहे विषम समचा, तर तो -1 करायला विसरू नका, तर या ठिकाणी बघा दिलेली आपल्याला 2y+5, आता या ठिकाणी नंतरची विषम संख्या त्यानंतरची 28वी, तर 28 दुप्पट किती आले 28 दुप्पट आला 56, आणि विषम समचा कन्सेप्ट आला म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे -1 करायचं आहे, तर बघा 2y + 56 × 5 किती आले 56 × 5 झाला 61, आणि 61 × 1 = 60, तर फायनल उत्तर काय आलं आपलं, फायनल उत्तर आलं आपलं 2y + 60। तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचा जो आपण शॉर्ट व्हिडिओ होता 1/2 तासाचा, कालही आपण 8:30 ते 9 वाजेपर्यंतचा एक व्हिडिओ टाकला आहे, तो बघा डेली 5-5 6-6 उदाहरणं आपण यामध्ये कवर करत आहोत, तर तो व्हिडिओ नक्की बघा, त्यानंतरचा आपला हा सेकंड व्हिडिओ जो आहे बेसिक गणिताचा तो पण नक्की बघा। या ठिकाणी तुमच्यासाठी 1-3 मिनिटात मी करंट अफेअर घेतो आहे, तर हे ऑफलाईन विद्यार्थी जे आपल्याकडे रेग्युलर जॉईन करतात त्यांनी 10:30 नंतर लेक्चर झाल्यानंतर लिहायचं आहे, फक्त मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये ते
करंट अफेअर या ठिकाणी फास्टली घेतोय, तुम्हाला लिहायला मी सांगत नाहीये. तर बघा, लसीकरणाचे जनक कोण आहेत? तर एडवर्ड जन्नर यांना लसीकरणाचे काय म्हटले जातं? जनक म्हटले जाते. हे बरेच प्रकारचे प्रश्न पोलीस भरती किंवा तलाठीच्या एक्झामला विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर मानवी शरीरातील ब्लड बँक क्लिया हे आहे, लक्षात असायचा हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे की मानवी शरीरातील ब्लड बँक काय आहे. तर पर्याय असतो किडनी, लिव्हर, हार्ट, लंग्स, प्लिया. तर यामध्ये काय आहे? प्लिया आहे. बरोबर, प्लिहाला ग्रेव्हयार्डसुद्धा म्हटला. तर ग्रेव्हयार्ड म्हणजे ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो, तर आपल्या ज्या मृत पेशी असतात त्यासुद्धा कुठं जाऊन मरतात? तर त्या प्लिहामध्ये जाऊन मरतात. त्याच्यानंतर पुढचं करंट अफेअर आहे, प्रकाशाच्या साह्याने पाण्याच्या अपघटन होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर प्रकाशीय विघटन असे म्हणत असतात. हा प्रश्न पण विचारण्यात आलेला होता. फसफसणारे पेय तयार करण्यासाठी सायट्रिक आम्ल वापरतात. कोणते? सायट्रिक आम्ल. म्हणजे तुमचं कोको कोला, त्याच्यानंतर सेवन अप वगैरे जे ड्रिंक्स आहेत ज्यामध्ये फेस तयार होतो, तर त्याच्यामध्ये कोणतं आम्ल असतं? सायट्रिक आम्ल असतं. सायट्रिक आम्ल अजून लिंबूमध्ये सुद्धा असतात, किंवा मोसंबी संत्री जे आंबटवर्गीय फळं आहेत त्याच्यामध्ये सायट्रिक आम्ल असतं. आवळेमध्ये सुद्धा सायट्रिक आम्ल असतं. आणि जेवढी आंबटवर्गीय फळं आहेत त्यांच्यामध्ये सी जीवनसत्व असतं. कोणतं? सी जीवनसत्व. त्याच्यानंतर गुणसूत्र मुख्यतः DNA बनलेले असतात, आणि DNA शोध फ्रेडरिक मिशर यांनी लावलेला आहे. तर याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे की गुणसूत्र म्हणजे जे क्रोमोझोम जे आहेत, टोटल 46 गुणसूत्र आहेत, आणि 46 गुणसूत्रांच्या 23 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 23 जोड्या. 46 निम्मे केले. बरोबर, तर गुणसूत्र कशाचे बनले असतात? तर गुणसूत्र बनले असतात DNA, आणि त्याचा शोध कोणी लावलेला आहे? फ्रेडरिक मिशर यांनी त्याचा शोध लावला आहे. रक्तदाबावर उपयुक्त वनस्पती कोणती? तर सर्पगंधा नावाची जी वनस्पती आहे ती रक्तदाबावर तुम्हाला उपयुक्त असणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय भारत.